हॅलो नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तीस साईजचा कटोरी ब्लाऊज तर याचं कटिंग मी अगोदर पेपरवर दाखवणार आहे आणि त्यानंतर कपड्यावरती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तीस छातीसाठीचा सा कटोरी ब्लाऊज दाखवलेला आहे आणि याच्यासाठी मला खूप साऱ्या कमेंट पण आलेल्या होत्या तर इथे बघा ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे तुम्ही न्यूजपेपर पण घेऊ शकता ब्लाऊजची मापं मी स्क्रीनवर दाखवलेली आहेत आणि त्या पद्धतीनेच घेणार आहे तर तर ब्लाऊजची तयार उंची मला ठेवायची आहे तेरा इंच तेरा इंचामध्ये दीड इंच जास्त घ्यायचं आणि मार्किंग करायचं म्हणजे साडे चौदा इंच झाले मी साडे चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे कटोरी ब्लाऊजमध्ये दीड इंच जास्त घ्यायचं तर इथे बघा पूर्ण उंचीचं माप मी किती घेतलेलं आहे तेरा इंच अधिक दीड इंच मार्किंग केलं आणि जो काही खालचा भाग होता ना तो कट करून घेतला त्यानंतर आपल्याला इथे आता शोल्डरचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच मुंडा उंचीचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच चा चा तर इथे बघा दोन्ही ठिकाणी मार्किंग केलेलं आहे याचा बॉक्स बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग आहे साडेसात इंच अर्धा इंच लुझिंग घ्यायचं म्हणजे आठ इंच झाले आणि दोन इंचाचं मार्जिन ठेवायचं तर इथे बघा मी टोटल घडी दहा इंचाची घेतलेली आहे आता इथे कमरेचा चौथा भाग आहे सहा इंच आणि तीन इंच टोटल घ्यायचं आहे म्हणजे एक इंच टक्ससाठी होतं आणि दोन इंच मार्जिनसाठी कमरेचा चौथा भाग प्लस तीन इंच मार्किंग करून घेतलं त्यानंतर आपल्याला इथे कोपऱ्यातून दीड इंचावरती आणि एक एका इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे एक, एक इंचावरचा जो आहे तो आतला भाग आहे आणि दीड इंचाचा आहे तो बाहेरचा भाग आहे तर दोन्ही असं आकार देऊन घ्यायचे आहेत आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला याचं कटिंग करायचं आहे तर बाहेरच्या बाजूकडचा जो मुंडा आहे ना त्याप्रमाणे आपल्याला अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे आता याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर इथे बघा दोन भाग झाले आता यातला भाग मी साईडला ठेवते आणि या भागामधून अर्धा इंच उंचीतून मी असं कमी करून टाकते कारण हा पाठीमागचा भाग आहे बॅक आहे तर इथे यामधून काय करायचं आहे अर्धा इंच असं कट करून काढायचं आहे यानंतर आपण गळ्याचं मार्किंग करूया तर अडीच इंच मी रुंदी ठेवलेली आहे गळ्याची आणि साडेनऊ इंच गळा मला तयार पाहिजे म्हणून मी दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे खालच्या बाजूला तीन इंच रुंदी ठेवली आणि याचा असा बॉक्स बनवून घेतला त्यानंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी सिम्पल शेप ठेवलेला हो आहे आणि याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाचं आपलं पेपर कटिंग झालेलं आहे आता मी तुम्हाला पुढचं पण दाखवते कसं करायचं आहे ते तर इथे बघा हा भाग घेतलेला आहे मी इथे गळा रुंदी सेम ठेवायची आहे अडीच इंच त्यानंतर गळा उंची तयार किती पाहिजे बघा आणि त्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्या मी सात इंचावरती मार्किंग केलेलं आहे मला साडे सहा इंचा गळा तयार पाहिजे बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा आकार देऊन झाला त्यानंतर योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे तीन इंच आणि साडेतीन इंच अशा पद्धतीने पण इथे एक काय करा अगोदर तीन इंचाची सरळ लाईन अशी आखून घ्या म्हणजे काय होईल कटोरीचा का आकार म्हणजे योगपट्टीचा जो आकार आहे ना तो द्यायला सोपं जाईल आणि जिथे साडेतीन इंचावरती मार्किंग दिलेला आहे ना तिथे असा हा जोडून घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला आकार देता येतो नवीन शिकणाऱ्यांसाठी सोपं जातं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे कटोरी काढायची आहे तर इथे घडी आहे दहाची तर इथे काय करायचं पाच इंच मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने आणि गळ्याच्या बाजूकडे दीड इंच मार्किंग करायचं आहे आणि आकार द्यायचा आहे तर तीस छातीसाठी मी पाच इंचाची कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि आकार पण असा गोल व्यवस्थित द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याचं कटिंग करायचं आहे तर मी इथे अगोदर मुंड्याचा आकार आहे ना तो कट करून घेते त्यानंतर योगपट्टी कट करून घेऊयात आता आपण गळ्याचा आकार आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आणि मग कटोरी तर खूप सोपी पद्धत आहे परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला दाखवलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला काही शंका वाटल्या तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये विचारू शकता आता मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची आहे ना ते दाखवते तर कटोरी ना जशी आहे तशी अगोदर मार्किंग करून घ्यायची आहे मी प्रत्येक साईजमध्ये दीड इंचाने कटोरी वाढवत असते कारण हे जे माप आहे ना ते माझं परफेक्ट माप आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर या पद्धतीने पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान बसते तर बघा सगळीकडे मी दीड दीड इंच वाढवते ते दीड इंच या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला दीड इंच कारण दीड इंचाचंच मी टक्स घेत असते त्याशिवाय कटोरीमध्ये पफ छान येत नाही नाहीतर चपटी बसते कटोरी तर इकडे असं हे जोडून घ्यायचं आहे आणि या बाजूकडून आपल्याला असा आकार द्यायचा आहे तर इथे बघा मी आकार देऊन घेतला आता काय करायचं आहे खालच्या भागाचा सेंटर काढायचं आहे आणि सेंटर काढून खालच्या बाजूकडे पण दीड इंचाने वाढवायचे आहे तर प्रत्येकाची कटोरी काढण्याची पद्धत खूप वेगवेगळी आहे तर या पद्धतीने पण नक्की ट्राय करून बघा तुमची जर कटोरी बिघडत असेल चपटी बसत असेल तर या पद्धतीने काढून बघा अजिबात चपटी वगैरे कटोरी होत नाही पफ पण छान येतो आणि फिटिंगला पण छान बसते तर इथे बघा केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे तर आकार पण बघितला ना की ते छान आलेला आहे अजिबात उभा आकार आलेला नाही आहे परफेक्ट गोल आकार आहे सगळीकडून असं कटिंग करून घ्यायचं आहे आता एकदा कटोरी मधोमध फोल्ड करायची आहे आणि आकार बघायचा आहे व्यवस्थित आहे का नसेल तर असं लेवलमध्ये करून घ्यायचं आहे याला तर थोडंसं मागं पुढं होत असतं तर, तर ते आपण चेक करायचं त्यानंतर आपण आता बाहीचं कटिंग करूया बाहीची मला तयार उंची ठेवायची आहे साडेचार इंच त्यासाठी मी साडेपाच इंचावरती मार्किंग करते तुम्हाला किती ठेवायची आहे बघा आणि त्यामध्ये एक इंच जास्त घ्या तर इथे बघा मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर बाहीचं कटिंग करण्यासाठी मी आठ इंचाची घडी टाकलेली आहे तर इथे बघा अगोदर असं दोन ठिकाणी पाच इंचावरती मार्किंग करा त्यानंतर बाहीचा उतार देत आहे मी साडेतीन इंचावरती आणि आतल्या बाजूकडे असं दोन इंच सरळ लाईन घ्यायची आहे जे आपण फिटिंगला मार्जिन ठेवलेलं आहे ना तेवढे ते पण असं ठेवायचं आहे आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आतल्या मुंडाचा आकार पण द्यायचा आहे तर अर्धा इंच आकार आपल्याला द्यायचा आहे तर व्यवस्थित देऊन घ्या अशा पद्धतीने आता आपण इथे दंडघेरे टाकूया तर याचा आहे पाच इंच मी पाच इंचावरती मार्किंग केलं आणि दोन इंचाचं मार्जिन ठेवलं त्यानंतर हे दोन्ही पॉईंट असे जोडून घेतले आता केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे तर आतल्या मुंड्याचा आकार जो आहे ना तुम्ही आता नाही कट करत बाही शिलाई करून मग नंतर मी कटिंग करत असते तर इथे बघा पेपर कटिंग आपलं झालेलं आहे आता हेच कटिंग आपल्याला अस्त्रवरती करून घ्यायचं आहे तर सगळे पार्ट मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचे आहे आता यामध्ये आपल्याला कोणताच पार्ट वाढवायचा नाही जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा फोल्ड बाजूकडे बॅक पार्ट ठेवायचा आहे सिंपल ब्लाऊज आहे हा यामध्ये कोणतीही डिझाईन नाही आहे पण कटोरीचा ब्लाऊज बऱ्याच जणांना बघायचा होता तीस साईजचा तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा मी अस्तरवरती अगोदर सगळे पार्ट असे सेट केलेले आहेत आता एक एक करून मार्किंग करून हे मी कट करून घेते त्यानंतर कपड्यावरती कटिंग करायचं आहे कपड्यावरती कटिंग करताना काय करायचं अर्धा इंच वाढवून कटिंग करायचं असतं तर ते कटिंग मी तुम्हाला यामध्ये नाही दाखवत नेहमी दाखवत असते तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या अस्तरवरती आपल्याला अजिबात कुठेही क कसलंच मार्जिन वाढवायचं नाही परफेक्ट कटिंग करायचं आहे कारण अस्तरचं कटिंग जे आहे ते आपलं मेन आहे आणि मेन ब्लाउज पीसवरचं कटिंग जे आहे ना ते वाढवून करायचं आहे कारण काय होतं पार्ट जोडताना इकडे तिकडे कापड होतं किंवा दोरे वगैरे निघतात त्यामुळे पण कापड कमी होत असतं त्यामुळे मेन कपड्यावरचं कटिंग कधीच ॲक्युरेट करायचं नाही तर इथे बघा केलेल्या मार्किंगप्रमाणे मी एक एक करून सगळे पार्ट असे कट करून घेते तर या पद्धतीने तुम्ही कोणताही ब्लाऊज बनवू शकता पाठीमागे डिझाईन वगैरे करूनसुद्धा तर फ्रंटचं कटिंग वगैरे सगळं सेम असंच राहणार आहे मी तुम्हाला सिम्पल दाखवलेलं आहे आणि ब्लाऊजचा तुम्हाला गोट कसा करायचा आहे याचा व्हिडिओ जर बघायचा असेल ना तर या अगोदर मी एक अपलोड केलेला आहे त्यामध्ये फक्त गोट कसा करायचा आहे परफेक्ट अगदी दोरी पायपिंगसारखा त्याच्यापेक्षाही सुंदर दिसतो आणि सोपा पण असतो करायला तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा तर इथे बघा हा पार्ट मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि याला आता कट करून घेते त्यानंतर आपल्या चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत प्रिन्सेस कटचे आहेत कटोरी ब्लाऊजच्या आहेत ड्रेसच्या आहेत साड्यांच्या ड्रेसच्या आहेत तर चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असताल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि ते पण व्हिडिओ जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल खूप सारे ड्रेस मी अपलोड केलेले आहेत तर इथे बघा हा पार्ट आपला कटिंग करून झालेला आहे त्यानंतर आपण आता कटोरी कट करून घेऊया तर कटोरी पण अजिबात कुठेच वाढवायची नाही आहे सगळं पेपर कटिंग आहे तेव्हा आपण मार्जिन ठेवूनच कटिंग केलेलं आहे त्यामुळे अजिबात काहीच वाढवत बसायचं नाही यामध्ये प्रत्येक वेळी आणि प्रत्येक साईजमध्ये मी सांगत असते जर कुठे काय वाढवायचं असेल तर पण आता या ब्लाऊजमध्ये आपल्याला कुठेच काहीच वाढवायचं नाही जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग मी बऱ्याचदा डायरेक्ट कपड्यावर कसं करायचं असतं ते दाखवलेलं आहे तो व्हिडिओ नसेल पहिला तर ते तो पण तुम्ही जाऊन बघा कारण तो पण ब्लाऊज खूप छान बसतो फिटिंगला आता इथे मी बाहीचं असं मार्किंग करून घेते बाहीमध्ये पण अजिबात कुठेही कसलंच मार्जिन वाढवायचं नाही जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक एक पार्ट मार्किंग करून कट करते पण तुम्हाला जर हे योग्य वाटत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर काय करा सगळे पार्ट अगोदर मार्किंग करून घ्या आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करा कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता तर इथे बघा मी एक एक मार्किंग करून सगळे पार्ट असे आता कट करून घेतलेले आहेत आता हे सगळंच अस्तर मी मेन पीसवरती ठेवून अर्धा इंच वाढवून कटिंग करणार आहे तर या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमधून मी दाखवलेलं आहे मेन कपड्यावरचं कटिंग त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षातच येईल कशा पद्धतीने कटिंग करायचं कर्ट आहे ते मेन अस्तरवरचं कटिंग असतं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे मेन कपड्यावरती पण पार्ट व्यवस्थित सेट करून बघा कुठे कोणता पार्ट बसतो आहे त्यानंतरच कटिंग करा डायरेक्ट कटिंग अजिबात करू नका तर बाही फोल्ड बाजूकडे मी ठेवलेली होती तर, तर याचा फोल्ड आहे ना तुम्ही ते कट करून घेते तर हे बघा हा मेन पीस आहे आता याच्यावरती सगळे पार्ट ठेवून मी कट करून घेते तर शिलाई पण सगळी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सगळ्यात अगोदर मी शिलाई करताना बॅक पार्ट आणि बाही तयार करून ठेवत असते तर इथे आपण अगोदर बॅक तयार करून घेऊया तर याचा गळा आहे तो आपण अगोदरच कटिंग करून घेतलेला आहे ब्लाउज पिसाच्या उलट्या बाजूकडे मी अस्तर ठेवलेला आहे आणि सगळीकडे टीप मारून घेते टीप मारताना आपल्याला हात फिरवायचा आहे कपड्यावरती नाहीतर ते कुठेतरी लूज राहतं फुगा येतो तर हाताने प्लेन कपडा करत करतच आपल्याला टिप मारायची गळा वगैरे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा जास्त त्याची साईज वगैरे वा वाढू नये व्यवस्थित असतं ठेवा आणि याच्यावरती शिलाई करा शिलाई केल्यानंतर जे काही कपडा आहे ना बाजूचा तो सगळा कट करून घ्यायचा आहे तर मी तो कट करून घेते तर अशा पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण याचे टक्स घेऊया तर इथे बघा सेंटर मार्किंग करायचं आहे आणि जिथे मार्किंग केलेलं आहे ना सेंटर तिथंपर्यंत अर्धा भाग असा फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून याच्यावरती आपल्याला टक्सची शिलाई करायची आहे तर बघा अर्धा इंच रुंदी घ्यायची आहे आणि चार इंच उंची घ्यायची आहे तर इथे बघा असं मार्किंग करून घ्या आणि केलेल्या मार्किंगवरून टीप मारा सेम दुसऱ्या बाजूकडे पण आपल्याला असंच करायचं आहे तर तीस साईजच्या कटरी ब्लाऊजसाठी खूप साऱ्या मला कमेंट आलेल्या होत्या आज तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर इथे बघा अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची अशा पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि केलेल्या मार्किंगवर पण एक टीप मारायची आणि कडेने पण एक टीप मारायची म्हणजे त्याचं फिनिशिंग पण दिसायला छान दिसतं तर बघा इथे मी अशी टीप मारून घेतलेली आहे एक किनारीला पण एक टीप मारते आता आपण काय करायचं आहे पार्ट सेम आहे का दोन्ही बाजूकडे चेक करायचं आहे त्यानंतर कमरेच्या बाजूकडून अर्धा इंच कटिंग करायचं इथे बघा मी अर्धा इंच असं मार्किंग करते आणि हे टक्सपर्यंत तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आणि याला कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे कट करून घेतलं सेम असंच से आपल्याला बॅक फ्रंटमधून पण करायचं असतं नाहीतर मग आपले पार्ट लहान मोठे होतात फिटिंग करताना तर इथे बघा मी तीन इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून बसवायची आहे तर बघा इथे मी बसवून घेते अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे पट्टी बसवण्यासाठी त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूला करायचं आणि त्याच्यावरती एक दापटीप द्यायची तर मार्जिन खालच्या बाजूकडे करा आणि याच्यावरती असं दाप टीप देऊन घ्या त्यानंतर आत आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याच्यावरती एक दाब टीप द्यायची यानंतरचा कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये सांगा तर इथे बघा आपला बॅग आहे तो तयार झालेला आहे मधोमध मद फोल्ड करून मुंडा चेक करून घ्या काही कमी जास्त वाटते का वाटत असेल तर ते पण असं लेवलमध्ये करून घ्या ठीक आहे तर आपलं बॅकचं झालेलं आहे आता आपण बाही तयार करून घ्या घेऊयात तर इथे बघा फोल्ड होता तुम्ही कट करून घेतलेला आहे या दोन्ही बाही अशा समोरासमोर ठेवायच्या सरळ बाजूवर ठेवायची आहे आणि त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर इथे बघा आणि काय करायचं आहे अर्धा इंच मार्जिन घेऊन खालच्या बाजूकडे टीप मारायची आहे आता बाहीचा आपण मुंडा आहे तो अजून कट केलेला नाही आहे तर जास्त बघायची गरज लागत नाही फक्त सरळ बाजूकडे दोन्ही बाई ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यावरती टीप मारायची पण मुंड्याचं जर कटिंग केलेलं असेल ना बाहीचं तर ते तुम्हाला व्यवस्थित चेक करून आ, मार्किंग केलेली जी बाजू आहे ना ती आपल्या बाजूकडे ठेवून शिलाई करायची आहे नाहीतर काय होतं एकाच बाजूकडच्या दोन्ही पण बाही बनल्या जातात तर बऱ्याचदा असं होतं काही गरबडीमध्ये म्हणून मी अस्तरवरती पुढचा मुंडा शक्यतो नाही कट करत दोन्ही बाही तयार झाल्यानंतर मग कटिंग करत असते तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जे योग्य वाटेल ते करू शकता तर इथे बघा संपूर्ण अस्तर मी आतमध्ये फोल्ड केलं आहे आणि इथे किनारीला एक दाबटीप देऊन घेते आता संपूर्ण अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आहे आणि जे काही बाजूचा कपडा असेल तो आपल्याला कट करायचा आहे सेम याच पद्धतीने दुसरी बाई पण तयार करून घ्यायची आहे मी तुम्हाला इथे एकच दाखवलेली आहे तर बघा याला मी कट करून घेते सांगितल्याप्रमाणे दोन्ही पण बाही तयार झालेल्या आहेत आता बघा एकावर एक अशा ठेवायच्या आहेत आणि साईज अगोदर चेक करायची कमी जास्त काय आहे का तर बघा दोन्ही बाहीची सरळ बाजू आहे ना मी आत ठेवलेली आहे आणि उलट बाजू जी आहे ती आतल्या वरच्या बाजूला आहे आणि याच्यावरती असं मी आतल्या मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याला मी कट करून घेणार आहे सेंटरपासून मार्किंग करायचं आहे जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आणि ठेवताना कसं ठेवलेलं आहे बघा दोन्ही पण बाईची सरळ बाजू आहे ती आत आहे आणि वरती अस्तर आहे आता आपण फ्रंट तयार करून घेऊया तर दोन्ही कटोरी घेतलेल्या आहेत समोरासमोर ठेवायच्या आहेत आणि उलट बाजू वर ठेवायची आहे मेन कपड्याची आणि त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि जे काही बाजूचा कापड असेल ना तो आपल्याला कट करायचा आहे तर मी एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ब्लाऊज दाखवत असते तुम्हाला एखाद्या क्लासमध्ये पण एवढी डिटेल माहिती भेटणार नाही अगदी टिपमध्ये सांगत असते आणि एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पण दाखवत असते तरी पण आणखी जर तुमच्या काही शंका असतील ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा म्हणजे तसे मला बदल करता येतील व्हिडिओमधून तर इथे बघा दुसरी कटोरी घेतलेली आहे यावर देखील मी असं टीप मारून घेते आणि बाजूचा जो काही कपडा का असेल ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणखी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लाऊज बघायचे असतील ते पण सांगत जावा बऱ्यापैकी माझे सगळे व्हिडिओ जे असतात ना ते कस्टमरच्या ब्लाऊजवरती ड्रेसवरती असतात त्यामुळे मी तुम्हाला अगदी परफेक्टच कटिंग दाखवत असते तर इथे बघा याचं पण मी कटिंग करून घेते आणि मला खूप साऱ्या अशा कमेंट येतात की क्लास सुरू करा क्लास सुरू करा तर क्लास सुरू करण्यात का माझ्याकडे सध्या तरी वेळ नाही आहे कारण कस्टमरची कामं खूप आहे त्यातूनच वेळ काढून मी एक एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तर या व्हिडिओमधून पण ना मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे असं क्लाससारखंच शिकवत असते त्यामुळे तुम्हाला सेपरेट असा क्लास करायची काहीच गरज नाही प्रत्येक साईजनुसार तुम्ही व्हिडिओ बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे बघा याला मी टक्सरून दी दीड इंचाची घेतलेली आहे आणि उंची अडीच इंच ठेवलेली आहे आणि याच्यावरून डबल टिप मारली आहे सेम दुसऱ्या बाजूला पण असंच करायचं आहे तर बघितलं कटोरीचा आकार आहे त्यानंतर पफ आहे किती छान आलेला आहे आणि उभार पण छान आलेला आहे तर अजिबात चपटी कोटोरी बसत नाही पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की आमची कटोरी चपटी बसते अशी का होते तर या पद्धतीने तुम्ही करून बघा तर इथे बघा यावर पण अशी शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली दोन्ही कटोरी तयार झालेली आहे आता आपण याचा साईड पार्ट तयार करूया तर हे दोन भागाशी अगोदर समोरासमोर ठेवायचे आहेत त्यावरती असं अस्तर ठेवायचं आहे आणि बघायचं आहे कोणत्या बाजूचं कोणतं आहे ठेवलेलं पार्टबरोबर आहेत का नाहीतर उलटसुलट होण्याची शक्यता असते तर हे बघा मी चेक करून बघितलं आता मी याच्यावरती शिलाई करून घेते शिलाई करायची आणि जे काही बाजूचं कापड असेल ते कट करून काढायचं तर हा पीस थोडासा मोठा होता त्यामुळे जरा जास्तच मी कापड कटिंग केलेलं आहे पटकन पण तुम्ही तुमचा कपडा बघून कटिंग कर करा जास्त एक एक ब्लाऊजचे पीस असतात ना ते खूप कमी असतात आता याचं कसं झालेलं आहे ब्लाऊज पीस खूप मोठा आहे आणि ब्लाऊजची साईज आहे ना ती छोटी आहे त्यामुळे कपडा जरा जास्त आहे तर इथे बघा याला पण अशी शिलाई करायची आणि जे काही बाजूचं कापड असेल ते कट करून काढायचं आहे तर माझ्या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही वेगवेगळ्या नवीन टिप्स भेटत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा मधूनच स्किप केलं तर तुमच्या मधल्या ज्या टिप्स असतात ना ज्या महत्त्वाच्या असतात त्या तुम्ही म्हणजे मिस करता तर इथे बघा हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत आता आपण याला कटोरी बसूया तर कटोरी बसवताना काय करायचं का आहे वरून म्हणजे गळ्याच्या बाजूकडून बसवायचे आहे ब प्रिन्स कटची कटोरी आपण खालच्या बाजूकडून बसवतो कमरेच्या बाजूकडून पण कटोरी ब्लाउजचं काय करायचं वरच्या बाजूकडून बसवायची जर काही जास्त झाली तर ते आपल्याला लेवलमध्ये कटिंग करता येते शक्यतो होत नाही पण झाली तर ती आपल्याला कटिंग करता येते कारण कटोरी असते ना ते आपण गोल आकारामध्ये कटिंग केलेले असते एखादा भाग जरी जरासा ओढून ताणून धरला ना लगेच ती लहान मोठी होण्याची शक्यता असते तर म्हणून काय करायचं गळ्याच्या बाजूकडूनच बसवायची आणि जसा, जसा बस 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 पार्ट आहे ना तसा फिरवायचं आहे अजिबात सरळ असं ओढून धरायचं नाही मी जसं दाखवते ना त्या पद्धतीने कटोरी बसवा म्हणजे तुमची कटोरी अजिबात मोठी होणार नाही तर बघा परफेक्ट बसलेली आहे आता काय करायचे सेम अशीच दुसरी पण बसवून घ्यायची आहे तर बघा मी बघत असते पार्ट व्यवस्थित आहेत का सगळे त्यानंतर शिलाई करते तर नवीन शिकणारे काय करतात गरबड खूप करतात त्यामुळे त्यांचे पार्ट मागचे पुढं पुढचे मागं होतात उलटसुलट होतात तर गरबड अजिबात करू नका जो पार्ट तुम्ही तयार करायला घेतलेला आहे ना तर प्रत्येक पार्ट आपले बॅग सोडलं तर दोन दोन असतात तर चेक करायचं कोणत्या बाजूकडचा कोणता आहे उलट आहे का सरळ आहे का मग तुम्हाला वेळ पण कमी लागतो तुमचं काम पण चुकत नाही आणि फिनिशिंग पण छान येतं आणि एकदा का सवय लागली ना अशी तर ती लागूनच जाते आपल्याला समजत नाही आपण कसं चेक करून सगळं घेतलेलं आहे का नाही ते तर इथे बघा याला पण मी अशी कटोरी जोडून घेतलेली आहे आता याच्यावर डबल पण मारून घेते तर इथे बघा दोरे वगैरे लगेचच्या लगेच असे कट करून काढायचे म्हणजे परत आपल्याला जास्त काम राहत नाही किंवा गडबड पण असते बऱ्याचदा कस्टमरला ब्लाऊज देण्याचे त्यामध्ये ते राहून जातं मग आपलं काम आहे ते बेकार दिसतं आता बघा इथे शोल्डरपासून जोडून ठेवायचं आहे हा पार्ट आणि योगपट्टी मोजायची आहे आपल्याला किती येते तर अर्धा इंच यातून मला कमी करायचं आहे जसं आपण बॅक पार्टमधून कमी केलेलं होतं ना तसं कमी करायचं आहे तर काय करायचं आहे इथे आपल्याला खालून अडीच इंचावरती मार्किंग करायचे आता हे प्रत्येक साईजमध्ये असंच असेल असं नाही आहे फक्त अर्धा इंच कमी करायचं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही मोजून नाही घेतलं तरी चालेल डायरेक्ट अर्धा इंच कटिंग केलं ना तरी पण चालतं तर इथे बघा मी असं हे कटिंग करून घेते एक एक भागामध्ये नाही कट करावं लागत एक एक भागामध्ये कट करावं लागतं तर ते चेक करणं खूप महत्त्वाचं आहे क कटिंग करायची जर गरज असेल ना तर ते कट करून घ्यायचं आहे तर इथे पण बघा अर्धा इंच मी असं मार्किंग करून कटिंग करून घेते म्हणजे दोन्ही पार्ट आपले सेम होतील आणि शोल्डरमधून ब्लाऊज पुढे येतो शोल्डरपशी शोल्डर असे शोल्डर शोल्डर बसत नाहीत अशा पण कमेंट येत असतात तर इथेच आपलं चुकत असतं फिटिंग करताना काय करतो आपण ब्लाऊज पुढच्या बाजूकडे पूर्ण असं ओढून फिटिंग करतो आणि शोल्डर असतात ते पूर्ण पुढे येतात पाठीमागच्या भागापेक्षा तर इथे आपण चेक करत नाही म्हणून ते होत असते तर इथे हे चेक करून घ्या तर इथे बघा याला मी अशी आता योगपट्टी बसवून घेत आहे तर योगपट्टी पण चेक करून घ्यायची कुठल्या बाजूकडची कोणती आहे ते अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी बसवायची आहे आता मधला जो पार्ट आहे ना तो पाव इंच आतल्या बाजूला ठेवायचा अस्तर आणि मेन भाग आहे ना योगपट्टीचा तो पाव इंच पुढे ठेवायचा जेणेकरून पट्टी सरळ केल्यानंतर ती सरळ दिसते अशी आतल्या बाजूला खेचल्यासारखी दिसत नाही आता इथे काय करते मी अस्तरच्या बाजूवरती जे मार्जिन आहे ते ठेवते आणि एक दाप टीप मारून घेते म्हणजे याचं पण फिनिशिंग छान येतं तर इथे बघा हे गरज नाही शक्यतो पण तुम्हाला जर वाटत असेल आपलं ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार व्हावा तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही फॉलो करू शकता आता याचा जो टक्स आहे ना तो इथे मी कट करून काढते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बॅकवरती ठेवून बघायचं आहे योगपट्टी कमी का। जास्त काय वाटते का शक्यतो होतच नाही पण जास्त वाटत असेल तर मार्जिन ठेवून एक्स्ट्राची कटिंग करून काढा आणि नसेल होत तर डायरेक्ट मग तुम्ही शिलाई करू शकता तर इथे बघा मी रोल करून घेतलेला आहे आणि याला शिलाई करून घेते आहे आता हा पार्ट आपल्याला सरळ करायचा आहे सेम असाच मी दुसरा पण तयार करून घेणार आहे आता आपण याला हुक आणि आईपट्टी बसवूया तर माझी जी, जी हुकपट्टी असते ना ती डाव्या बाजूकडे नसते उजव्या बाजूकडे असते तर इथे बघा मी उजव्या बाजूला हुकपट्टी बसवते आणि डाव्या बाजूकडे आईपट्टी बसवते तुमची कोणती बाजू आहे ते तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ठेवू शकता तर इथे बघा खालच्या बाजूकडून मी असं ही पट्टी फोल्ड करते आहे इंचं मार्जिन घेऊन फक्त पट्टी बसवायची आहे मार्जिन इथे जास्त घ्यायचं नाही तर इथे बघा बाहेरच्या बाजूला करायचं आहे आणि पूर्ण आतमध्ये ही पट्टी फोल्ड करायची आहे मार्जिनसहित पूर्ण पो म्हणजे असं फोल्ड करायचं याला जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तर व्यवस्थित फोल्ड करा आणि यावरून टीप मारा हुकपट्टी असते ना ती एकदम अशी नाजूक छान बनवायची कारण ती वरून दिसत असते तर जास्त अशी एक इंच वगैरे अशी घेतली ना तर दिसायला पण ते खूप बेकार दिसतं अर्धा इंचाचीच आपल्याला बनवायची आहे तर इथे बघा अशा पद्धतीने आपली हुकपट्टी बसवून झालेली आहे याच पद्धतीने आपण आता आयपट्टी बसूया तर आईपट्टी बसवण्यासाठी मी काय केलेलं आहे ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्हीची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि आयपट्टी बसवताना आपण काय करायचं आहे ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची आणि इथे पण फक्त पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे जास्त मार्जिन घ्यायचं नाही कारण आपण हो काय पट्टीचं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं नाही आहे तर इथे बघा पूर्णपट्टी आतमध्ये अशी फोल्ड करायची आहे खालून आणि आ बाहेरच्या बाजूला काढायची आणि फोल्ड करून घ्यायची तर इथे पण मी एक डबल टिप मारून घेते मार्जिन कमी जास्त झालं असेल तर तुम्ही डबल टिप मारू शकता त्यानंतर इथे पण थोडंसं फोल्ड करते कारण काय होते हा जो ब्लाऊज पीस आहे ना तो अर्गेंजाचा आहे आणि असं जास्त फुकतो आहे त्याच्यामुळे इथे थोडीशी दापटी मला द्यावी लागते तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी फोल्ड करायची आहे फक्त मार्जिनवरती फोल्ड करायची आहे मार्जिनच्या बाहेर जायचं नाही आहे आपल्याला आणि याच्यावरती एक मधोमध मोद पण टीप द्यायची म्हणजे त्याचं फिनिशिंग छान दिसतं तर व्यवस्थित एकसारखी पट्टी फोल्ड करा कमी जास्त नाही करायची याची साईज मधोमध पण एक मी टीप देऊन घेते खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई दोन्ही पण दाखवलेलं आहे तरी ते बघा आपली आई पट्टी बसून झाली ना त्यानंतर ही दोन्ही असे चेक करून बघायचं तर गळ्याच्या बाजूला थोडंसं कमी जास्त झालेलं असतं तर ते तुम्हाला लेवल करून घ्यायची अशा पद्धतीने जास्त नाही करायचं अगदी पाव इंचाचा फरक असतो तर एखाद्या वेळेस होतो एखाद्या वेळेस होत नाही तर तेवढं तुम्ही कटिंग करून काढा आता आपल्याला काय करायचं आहे याचे शोल्डर जोडायचे आहेत तर शोल्डर अर्धा इंच मार्जिन घेऊन जोडायचे आहेत आणि डबल टिप घ्यायची आहे आता या ब्लाउजचं जे पायपिंग आहे ना ते मी यामध्ये दाखवलेलं नाही याचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे ब्लाऊजला पायपिंग कसं करतात ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ जाऊन बघा आणि तशा पद्धतीने तुम्ही याला पायपिंग करून घ्या इथून पुढच्या टिप्स मी तुम्हाला सगळ्या सांगते तर बघा शोल्डर जोडून झालेले आहेत आता काय करायचं आहे अगोदर आपल्याला याची साईज बघायची आहे शोल्डरची काय कमी जास्त वाटते का जर वाटत असेल तर ती पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर मी ही पट्टी आहे ना तीन इंचाची फक्त इथे ठेवत आहे मार्जिनसहित तर इथे बघा तीन इंचावर मार्किंग केलं आणि तीनपेक्षा जे काही जास्त कापड आहे तसं मी कट करून घेतलेलं आहे तर बघा शोल्डरपट्टी चेक झाली आता मी काय करणार आहे याला बाही जोडणार आहे तर बाही कशी जोडायची आहे ते पण सांगते याचं सेंटर काढायचा आणि सेंटरला सेंटर मॅच करून बाही जोडायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रंट मुंडा चेक करा पुढचा कुठला आहे बाहीचा आणि फ्रंटचा तशा पद्धतीने बाही ठेवून तुम्ही जोडायला घ्या बाही जोडताना पण अजिबात कोणताच पार्ट ओढायचा नाही आहे एकदम लूजमध्ये ठेवायचं आहे जसा आकार आहे तशा पद्धतीने कापड फिरवायचे आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप मारायची आहे सेंटरला बाही का जोडायची ते पण सांगते जर काही जास्त झालं ना असं तर ते आपल्याला कटिंग करून काढता येतं आणि दोन्ही पण बाजूला सेम होतं आणि एकाच बाजूकडून जर बस बसवत गेलं ना बाही तर ते एकाच बाजूला जास्त होते मग ते तुम्ही कटिंग करून काढता आणि सगळं त्याचं आकारच बदलून जातो तर सेंटरपासूनच आपल्याला बाहीचं शिलाई करायचं आहे तर बघा दुसऱ्या पार्टला पण मी अशी शिलाई करून घेतलेली आहे आता यावरून मी डबल टीप घेणार आहे सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूकडची पण बाही बसवून घेणार आहे तर बघा व्यवस्थित एकसारखी टीप मारायची अजिबात मागे पुढे करायचं नाही कमी जास्त करायचं नाही एकसारखंच मार्जिन सुटलं पाहिजे शिलाईमध्ये म्हणजे काय होतं फिनिशिंग छान दिसतं आणि आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग छान असेल ना तुमचं काय चाललं हो तर इथे बघा मी याला पायपिंग पण करून घेतलेलं आहे आता फिटिंग सांगते कसं करायचं आहे बॅकचं सेंटर काढून घ्या आणि सेंटर आपला फ्रंट आहे तो जोडून घ्या आणि जो काही जास्त असेल ना तो कट करून काढा जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तर फ्रंट आपला जास्त झालेला असतो कमरमध्ये तो आठवणीने असं कट करून काढायचा आहे फक्त सेंटरपासून अगोदर असं पिन अप करून घ्या त्याला त्यानंतरच कटिंग करा तर दोन्ही बाजूला मी अशी शिलाई करून घेतलेली आहे आता तुम्हाला फिटिंगची मापं कशी करायची आहेत ना ते सांगते तर खूप सारे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहेत या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका वाटत असतील तर आणखी दोन तीन व्हिडिओ बघा त्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मिळून जातील कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आता इकडे बघा या बाजूला पण आपल्याला टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने तर इथे टीप मारायची त्यानंतरच फिटिंगचं माप टाकायचं कारण काय होतं ब्लाऊज उलटा केल्यानंतर हा भाग जो आहे ना तो फुगलेला असतो आणि मग मापं टाकता येत नाहीत व्यवस्थित तरी त्या अगोदर टिप मारून घ्या दोन्ही बाजूला आता आपण याला फिटिंगची मापं टाकूयात तर बघा कमरेचा चौथा भाग होता सहा इंच तर मी आईपट्टीकडे मार्किंग करते आहे तर सोडून मार्किंग करायचं आहे सहा इंचावरती त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर आईपट्टी सोडूनच छा छातीचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला साडेसात इंच तर साडेसात इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बाहीचा घेर होता किती पाच इंच तर तुमचं साडेपाच पण असू शकतो किंवा पाचही असू शकतो जो काय असेल तो घ्या आणि मार्किंग करा मार्किंग केल्यानंतर इथे अशी एक पट्टीने सरळ लाईन आखून घ्या आणि यावरून शिलाई करा आणि फिटिंगची शिलाई केल्यानंतर त्याच्या बाजूला आणखी तीन किंवा चार टिपा मारायच्या आहेत आणि त्याची साईज फक्त पाव इंच ठेवायची आहे जरी समजा कस्टमरला ब्लाउज लूज करायचं असेल तर साईडला मार्जिन असलं पाहिजे तर आठवणीने साईज साईडला पण एक तीन चार टिपा टाकून घ्या ठीक आहे तर इकडे आता हुकपट्टीच्या बाजूकडून मी मार्किंग करते तर सहा इंच चौथा भाग आहे कमरेचा त्यानंतर छातीचा चौथा भाग साडेसात इंच आणि बाहीचा हाफघेर आहे पाच इंच तर बघितलं व्यवस्थित आपलं फिटिंग झालेलं आहे अगदी सरळ रेषेमध्ये आलेला आहे मुंड्यामध्ये गळ्यामध्ये खूप छान ब्लाऊज हा बसलेला आहे कारण कस्टमरला ब्लाऊज दिल्यानंतरच मी व्हिडिओ आहे ती एडिट करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघितलं सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे फिनिशिंग पण छान आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय